नमस्कार शेतकरी बंधूंनो, पशुपालन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आपला मित्र सतीश चव्हाण आपल्यासाठी घेऊन येत आहे नवीन नवीन व्हिडिओ. आज आपण पाहणार आहोत कालवडातील अशक्तपणा. त्याच्या अंगावरचे केस वाढतात, डोळे खोलवर जातात, डोळ्यातून सारखी घाण येते, त्याला बसलेले उठता येत नाही. गोठरांच्या प्रादुर्भावामुळे शरीरातील HB कमी होतो, रक्त कमी होते आणि अशी अवस्था होते त्याला बसलेले उठता येत नाही. अशा आजारामध्ये जंत निर्मूलन करून घेणे खूप गरजेचे आहे. होऊ नये म्हणून जंत निर्मूलन करणे खूप महत्त्वाचे आहे. त्याला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, नर्वाइवल टॉनिक देणे गरजेचे आहे. अशा पद्धतीमध्ये खूप अशक्तपणा आणि पाठीमागचा भाग उठता येत नाही. यामध्ये आपण त्यांना नर्वाइवल टॉनिक प्लस व्हिटॅमिन से सिरप, एनर्जी बूस्टर, सॅन बूस्टर या नावाने द्यायला पाहिजे. त्यानंतर नर्वल टॉनिक वीकनेस आणि डिबिलिटीमध्ये काम करते. रिकवर फ्रॉम क्रॉनिक इलनेस, लेमनेस आणि इम्प्रूव गेट प्रेग्नेंट अँड लॅक्टिंग ॲनिमलमध्ये चालते. न्यूरोसॅन फोर्टिफाईड विथ मिकोबेलामाइन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स अँड पॉलीहर्ब्स, नर्वाइन टॉनिक 20 मिली डेली. खाणेपिणे थोड्या प्रमाणात चालू असते परंतु पाठीमागच्या भागाने उठता येत नाही. त्यासाठी मित्रांनो, वेळोवेळी जंत निर्मूलन आणि शरीरावरती गोचळाचे औषध लावणे किंवा त्याचे बंदोबस्त करणे किंवा इंजेक्शनद्वारे ते गोचिड नियंत्रणात आणणे, गोठ्याची जागा स्वच्छ व कोरडी ठेवणे. आजपर्यंत व्हिडिओवर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.